विविध राज्यमंत्र्यांनीही आज आपला कार्यभार स्वीकारून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली. सुरेश गोपी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून आपला कार्यभार स्वीकारला. या पदाची जबाबदारी मोठी आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपण देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरीही यावेळेला उपस्थित होते. जितेंद्र सिंग यांनी आज कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार, निवृत्तीवेतन आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. पंतप्रधानांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली गेली 10 वर्ष सुरू असलेली क्रांतिकारी प्रशासनिक सुधारणांची मालिका यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले. कीर्तिवर्धन सिंग यांनी पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. मंत्रालयाचा पदभार स्वीकारण्यापूर्वी सिंग यांनी आपल्या निवासस्थानी वृक्षारोपण केलं. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलेले जयंत चौधरी यांनी आज राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यामध्ये आपलं मंत्रालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. संजय सेठ यांनीही संरक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. एल मुरुगन यांनी आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. सरकारी योजना आणि धोरणं देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी संवाद आवश्यक आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पवित्रा मार्गरेटा यांनी वस्त्रोद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. माजी वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यावेळी उपस्थित होते. अर्जुन राम मेघवाल यांनी कायदे आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्याकडे या मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आलाय. प्रतापराव जाधव यांनी आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. मरणोत्तर अवयवदान करणाऱ्यांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे आणि यासाठी आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असल्याचं जाधव यांनी सांगितलं. अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं, लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा. या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवली गेली. अनेक सेलिब्रिटी असतील, मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील, यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे. आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन. मुरलीधर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. श्रीपाद येसो नाईक यांनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारली. रक्षा खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. रामदास आठवले यांनीही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून पदाचा कार्यभार आजच स्वीकारला.